हॅलो, नमस्कार. मी धनश्री, तुमचं हाऊस क्वीन टिप्समध्ये मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप मस्त आणि छान जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत. आज तुम्ही म्हणत असाल, धनश्री अशी का बसलेले आहे, कानात काही घातलेलं नाही आणि चेहरा पण एकदम बेअर करून का बसले? तर आता हिवाळा सुरू होतो आहे आणि हिवाळ्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या जणींना असं फ्लेक्सच बाहेर पडतं, असे पापुद्रे बाहेर पडतात काही जणींचे, तर इथून त्यानंतर काही जणांना टॅन खूप होतं, मृत त्वचा तर अति साठते, कारण आपण नुसतंच चेहरा धुतला की लाव मॉइश्चरायझर, चेहरा धुतला की लाव मॉइश्चरायझर. आपल्याला असं वाटतं की वॅसलिन किंवा बाकीचे मॉइश्चरायझर वापरून आपला चेहरा मॉइश्चराइज राहू शकतो, पण नाही. जसं आपण अदर ऋतूमध्ये बाकीच्या म्हणजे उन्हाळा आणि पावसाळ्यामध्ये जशी त्वचेची काळजी घेतो, तशीच हिवाळ्यामध्ये सुद्धा खूप घेतली पाहिजे. रादर दॅन उन्हाळा आणि पावसाळ्यापेक्षा हिवाळ्यामध्ये जास्त लागते काळजी, कारण थंडीमुळे कसं होतं, त्वचा कोरडी पडू लागते, मॉइश्चराइज कमी होती ती आपली त्वचा. आणि आपलं कसं असतं की थंडीमध्ये पाणी कशाला प्यायला पाहिजे, थंडीमध्ये तर जास्त पाणी पिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की मॉइश्चराइज म्हणजे काही ना कोरडी त्वचा ज्यांची असते ना, त्यांना ते खूप प्रॉब्लेम येतो या गोष्टींचा, खूप म्हणजे भयंकर. ती लोकं तरी अक्षरशः असं वाटतं की त्यांना साप कशी कात टाकतो, तसंच त्यांच्या चेहऱ्याचं पण निघत आहे असं वाटतं त्यांना. पण ऑइली त्वचावाल्यांना खूप फायदा आहे थंडीच्या ह्याच्यामध्ये, की त्यांना त्वचा त्यांची मॉइश्चराइज राहते. आणि मी त्यापैकीच एक आहे, देवानं तेवढं पाहिलं आहे माझ्याकडे, कारण उन्हाळ्यामध्ये ज्या त्वचेसाठी मी स्वतःला हे समजते की काय हे ऑइली त्वचा, किती पिंपल्सचा त्रास होतो, पण तेव्हाच हिवाळा जेव्हा येतो तेव्हा माझं राज्य असतं, माझी त्वचा छान राहते त्यावेळी. पण ह्यावेळीसुद्धा आपल्या त्वचेची पूर्ण काळजी घेणं आपल्याला खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. सोप्या दोन गोष्टी करायच्या आठवड्यातून एकदा ऑइली त्वचेसाठी आणि बाकीच्या सुद्धा स्किन टाईपसाठी. तुम्ही मला नेहमी विचारता की धनश्री कोरड्या त्वचेसाठी पण सांग, सेम सगळेच प्रोसिजर आहे, थोडंफार फक्त बदल असतो, थोडासाच तो मी सांगेन. तर ह्या हिवाळ्यामध्ये आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यायची, ज्यामुळे आपला त्वचेतील मॉइश्चराइज जे आहे, मॉइश्चर जे आहे त्वचेतलं, ते टिकून राहील. प्लस आपण जरी थोडाफार मेकअप केला, ऑफिसला जात असू, बाहेर जात असू, तरीसुद्धा आपली त्वचा अशी ग्लो दिसेल, छान दिसेल. तर करायचं एक आहे, आठवड्यातून एकदा न चुकता आपली त्वचा एक्सफोलिएट करायची. एक्सफोलिएट करणं म्हणजे काय, त्वचेवरती डेड सेल्स जमा दररोज होत असतात, मृतपेशी ज्या आपण बोलतो, धूळ प्रदूषण ह्यामुळे आपल्या त्वचेचे जी छिद्रं असतात ना, इथून बारीक बारीक रोम छिद्रं असतात, ती ब्लॉक होतात. ती ब्लॉक झाली की मृत त्वचा साठत राहते, मग ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स, त्यामुळे चेहरा टॅन होतो आणि खूप सारे प्रॉब्लेम्स त्यामुळे सुरू होतात. हे जेव्हा मला कळालं की असंही असतं, जवळजवळ 2-3 वर्षापूर्वी मी जेव्हा इंटरेस्ट घेऊ लागले या सब्जेक्टमध्ये, आरव घरी होता ना, त्याच्यामुळे दुसरं काही काम नव्हतं, बाळाला सांभाळून बाकी बघणं, तर तेव्हा मी जेव्हा इंटरेस्ट घेत होते तेव्हा ह्या गोष्टी कळत गेल्या. म्हटलं आपल्या त्वचेमध्ये जर घाण जाऊन बसली, समजा एखादा छोटासा असा होल आहे त्याच्यामध्ये घाण बसली, तर तो ब्लॉक होणार, मग त्याच्यावरती अजून काहीतरी घाण बसली की अजून काहीतरी निघणार, असंच आपल्या त्वचेचं पण असेल. त्वचेची रोमछिद्रामध्ये धूळ प्रदूषण, त्यानंतर आपला ऑइली चेहरा, ते सगळं बसून किती काय काय होत असेल, मग ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स, बाप रे. तर ह्या सगळ्या गोष्टींपासून कमी व्हायचं असेल ह्या सगळ्या गोष्टी, तर हे सगळं केलंच पाहिजे. आणि मी जे करते ते मी सांगते, होप सो तुम्हालाही उपयोगाचं पडेल, उपयोगी पडेलच, कारण अफोर्डेबल गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टीमुळे मला फायदा झाला, तुम्हालाही होईलच. दोन प्रोडक्ट आहेत, एक आहे मामा अर्थचं विटॅमिन सी फेस वॉश. म्हणजे स्वतःला मी ब्लेस्ड समजते की जेव्हापासून मला फेस वॉश मी शोधत होते, खूप सारे एक्सपेरिमेंट करून झालेले, तेव्हा कुठे हा फेस वॉश मला सूट झाला. आणि दुसरं हे एक्सफोलेट एव्हरूचं एक्सफोलेटिंग वॉलनट स्क्रब. जर शब्दांचा प्रॉब्लेम झालेला आहे बोलताना, राहू देत, चला. तर हे दोन गोष्टी आठवड्यातून एकदा, हे दररोज सकाळ दुपार संध्याकाळ आहेच हे माझ्यासोबत, आता हे म्हणजे एक नेसेसरी गोष्ट झाली, लाईफ सेव्हिंग गोष्ट झाली माझ्यासाठी ही. आणि हे आठवड्यातून एकदा, कारण ऑइली स्किनला जास्त स्क्रब करणं महागात पडू शकतं, तरीही मी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हे वापरते. आता तुम्हाला माझा चेहरा थोडासा ऑइली ऑइली वाटत असेल, आणि कसे गेले 1.5 दिवस मी स्क्रब केलेला नाही आहे, आणि हिवाळ्यामध्ये मला हे व्हिडिओ तुम्हाला द्यायचाच होता, तर म्हटलं ठीक आहे व्हिडिओच्या निमित्ताने स्क्रबही होईल आणि तुम्हाला दाखवता येईल की आपण स्क्रबिंग कसं करू शकतो. तर पहिल्यांदा काय करणार आहे की फेस मी क्लीन करून घेणार आहे माझं फेसवॉशने, अगदी छान क्लीन करून घेणार आहे आणि त्यानंतर स्क्रब करणार आहे. कधीही स्क्रब करताना क्लीन करायचा चेहरा, त्यानंतर स्क्रबिंगला घ्यायचं आणि त्यानंतर मॉइश्चराइज लावलं तरी चालतं, किंवा एखादा पॅक जर तुम्हाला सूट होत असेल, जसं मी मामा अर्थचा फेस पॅक मी म्हणते मी स्वतः वापरते, तो जरी लावलात, किंवा फक्त
जर तुम्ही घरातच असाल त्यावेळी रात्रीच्या वेळी मोस्टली हे करायचं आहे, कारण रात्रीच्या आपली स्किन श्वास घेऊ शकेल तुम्ही क्लीन केल्यामुळे, एक्सफोलिएट केल्यामुळे आणि त्यानंतर मॉइश्चराइज केल्यामुळे छान असा श्वास घेऊ शकेल तुमची क्रीम, म्हणजे जरा मोकळा श्वास घेऊ शकेल. कारण आपण नेहमी ऑफिसमध्ये थाप मेकअप किंवा आपल्याला आवडतं आणि मेकअप हा केलाच पाहिजे, जिला आवडतो ना तिनं बिंदास्त केला पाहिजे. कारण का मेकअप आम्ही मुलीच करू शकतो ना, का थांबायचं, कशासाठी थांबायचं, कोण म्हटलं तरी म्हणू देत, काही प्रॉब्लेम नाही, पण आपल्याला सूट होईल असं करायचं, म्हणजे कोणी आपल्यावर हसू नये आणि त्यामुळे आपला कॉन्फिडन्स लो होऊ नये, त्यामुळे आपल्याला सूट होईल असा मेकअप केलाच पाहिजे आणि मलाही तो आवडतो. ओके झालं, जास्त झालं, आता हे दाखवते मी मामाअर्थचं आणि त्यासोबतच हळूहळू तुम्हाला फायदे देखील सांगते की एक्सफोलिएशननं काय होऊ शकते किंवा किती फायदे होऊ शकतात. आता आधी फेस वॉश करून घेते मी. मी चेहऱ्यावरती पाणी फक्त आता मारलेलं आहे आणि त्यानंतर हा फेस वॉश फक्त इथं थोडंसं टॅप करायचं आहे, इथून बाहेर फोम पडतोच आणि मोस्टली कसं पडके रे बाबा हां आला मोस्टली कसं की हे जे सिलिकॉन ब्रश आहेत ना, ह्यामुळे कसं डेड स्किन निघायला मदत होते दररोजची जी साठलेली असते, त्यासोबतच थोडंफार एक्सफोलिएशन होतंच आहे ना, आणि ऑइली स्किनला नेहमीच फोमवाले फेस वॉश जे असतात ते वापरायचे, कारण ते खूप चांगले आणि वॉटर बेस्ड फेस वॉश. कोणताही ऑइली स्किनवरती परत कोणताही ऑइली पदार्थ थापायचा नाही आहे आपल्याला. विटॅमिन सी किती गरजेचं आहे आपल्या स्किनला हे माहीत आहेच, त्यामुळे मोस्टली आपल्या चेहऱ्याचा पोत ओळखणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच चेहऱ्याला आपला कुठल्या गोष्टी सूट होतील हेही ओळखणं गरजेचं आहे. त्यामुळे कोणत्याही प्रोडक्टची पहिले पॅच टेस्ट करायला विसरू नका. ओके अर्धा मिनिट झाला तर बस, इतकं जास्त रगडारगड करायचं नाही. आता मी चेहरा स्वच्छ करून येते. तर आता फेसवॉशने चेहरा क्लीन केला आहे, आता काय करायचं आहे, पोसायचं नाही, डिरेक्टली स्क्रब अप्लाय करायचं. हे एक्सफोलिएटिंग वॉलनट स्क्रब आहे, रिमूव्ह ब्लॅक हेड्स आणि डेड स्किन सेल्स. हे आठवड्यातून एकदाच मी यूज करते, इतकं घ्यायचं, इतकंच घ्यायचं आहे, जास्त घ्यायची गरज नाही आहे. ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स रिमूव्ह का करायचे असतात, कारण कसं आहे माहिती आहे, आपल्याला मोस्टली नाकाच्या इथून खूप ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स होतात, आपल्याला दिसत नाही, आपल्याला कळतं अरे आपला चेहरा किती क्लीन आहे काय, पण जेव्हा समोरून एकदम जवळून बघतो ना आपण तेव्हा ते इतकं बेकार दिसतं की ब्लॅक स्पॉट आहेत की काय. आणि काही जणांना नाकावरती खूप असतात, दिसायला चेहरा इतका चांगला असतो पण नाकाच्या इथे आणि इथे भयंकर असतात, भयंकर म्हणजे भयंकर. आणि ते बघताना कसं, समजा तुम्ही कुठल्याही इंटरव्ह्यूला गेला असाल किंवा कोणताही तुम्ही अशा क्षेत्रात असाल की जिथं तुमचा फेस खूप इम्पॉर्टंट आहे, जसं रिसेप्शनिस्ट किंवा मग आपण बाकी कोणत्याही अशा गोष्टीमध्ये असू जिथे आपला फेस खूप इम्पॉर्टंट आहे, तर इम्प्रेशन खूप बॅड पडतं, त्यामुळे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स क्लीन करणं खूप गरजेचं आहे असं मला तरी वाटतं. मिनिमाइज जेवढे असतील ना ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स, तेवढं तुम्हाला मुरुमं किंवा बाकीच्या गोष्टींचा त्रास खूप कमी होतो, म्हणून नेहमीच एक्सफोलिएट करणं खूप गरजेचं आहे. आणि सॉफ्ट हाताने करायचं आहे, असं नाही की असं सॉफ्ट हाताने करायचं, जेणेकरून ते चेहरा म्हणजे इतकं लहान बाळासारखी काळजी घ्यायची आहे चेहऱ्याची, डोळ्यामध्ये घालायचं नाही आहे मेन म्हणजे. आता मी जसे करते स्लोली असं सर्क्युलर मोशनमध्ये, आणि ह्यामुळे काय होतं की रक्ताभिसरणसुद्धा खूप छान होतं आपल्या त्वचेमध्ये आणि आपला काय म्हणतात चेहरा ग्लो होण्याला मदत होते. आपल्या त्वचेच्या इथेसुद्धा खूप सारे व्हाईट हेड्स असतात, इथे म्हणजे इथेसुद्धा खूप, आणि इथून, त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही जरी दुरून डोंगर साजरे दिसत असेल तर समोरून ते गटर दिसू नये, सॉरी समोरून ते असं विचित्र दिसू नये, त्यामुळे हे करणं गरजेचं आहे. जवळजवळ 1 ते 1.5 मिनिट हळूवारपणे असं व्यवस्थित एक्सफोलिएट करायचं. याच्यामध्ये ना छोटे छोटे कण आहेत, ते एक्सफोलिएट करण्याला मदत करतात. फेसवॉशनं तर खूप इफेक्ट पडतो, कारण फेसवॉशमुळे ना बऱ्यापैकी समस्या कमी झाले ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्सची. आणि व्हाईट हेड्स किंवा ब्लॅक हेड्स कसं काढायचं हेही मी दाखवेन आजच, स्ट्रिपने कसं काढू शकतो आपण म्हणजे नाकावरचे, कारण सहजासहजी ह्या आहे ना इथले निघतील, तुमच्या चेहऱ्यावरचे इथले निघतील पण नाकावरचे जे आहेत ते निघत नाही, त्यामुळे एक्सफोलिएट करून मी नोज स्ट्रिपने ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स कसे रिमूव्ह करू शकतात हेही दाखवते. चला आता एक्सफोलिएट करून झाले, जास्तही आपण एक्सफोलिएट करू शकत नाही, चेहरा स्वच्छ धुते आणि त्यानंतर नाकावरचे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स नोज स्ट्रिपने कसे काढायचे हे दाखवते. चेहरा आधी क्लीन करून पूर्ण चेहरा डॅप करून पुसून घेते. आपला चेहरा आपण जेव्हा पुसतो
तेव्हा असं असं करायचं नाही. काही जणांना खूप सवय असते असं असं करण्याची. आणि चेहऱ्यासाठी नेहमी वेगळा नॅपकिन असावा, कारण शरीरासाठी वेगळा आणि चेहऱ्यासाठी वेगळा, कारण आपण हातपाय ज्याने पुसतो त्यांनाच चेहरा पुसता कामा नये. तर असा नीट हळूवारपणे डॅप करून चेहरा पुसून घ्यायचा. तुम्हाला जर आपल्या चेहऱ्याची काळजी नीट घ्यावी वाटत असेल, अचानकच कुठल्या सगळ्या समारंभाला तुम्ही फेशियल आणि क्लीनअप आणि बाकीच्या गोष्टी करून छान दिसू शकता तेवढ्यापुरतं, पण जर तुम्ही नेहमीच अशी काळजी घेतलात ना, तर तुम्हाला त्यावेळी जेव्हा तुम्ही कुठल्या कार्यक्रमाला तयार होणार असाल ना, त्यावेळी खूप कमी मेकअप लागेल आणि खूप कमी वेळेमध्ये तुम्ही तयार आणि फ्रेश दिसाल नेहमीच. कारण चेहरा मॉइश्चराइज राहणं आणि चेहरा ब्लॅक हेड व्हाईट हेड्स फ्री राहणं खूप गरजेचं असतं. कारण चेहरा जेवढा नितळ दिसेल ना तेवढं छान वाटतं, म्हणजे मला तरी आवडतं. आता इथून क्लीन केलं आहे, थोडं इथे थोडंसं पिंपल आहे, तो येतोच मध्ये मध्ये कुठून कुठून येतो काय माहीत, इथे आणि इथे एवढ्यातच येतात मला आले तर पिंपल, कारण सध्या गोड जास्त खाल्ले मी. ओके, आता हे झालं, मी फेस वॉश केला, त्यानंतर एक्सफोलेट केलं स्किन. आता मी तुम्हाला व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स, आता जेव्हा आपण एक्सफोलेट करतो ना तेव्हा बऱ्यापैकी क्लीन झालेलं असतात, म्हणजे इथून जे सैलसर असतात ना, पण नाकाच्या इथे आणि इथे जे असतात ना ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स, त्यांना काढणं खूप अवघड असतं. मग तुम्ही जेव्हा पार्लरमध्ये जाता तेव्हा ते काय पार्लरचं जे टूल असतं असं ते खूप, म्हणजे मी जेव्हा करायचे जवळजवळ 2-3 वर्षापूर्वी जेव्हा फेशियल किंवा याच्यासाठी करायचे ना, फेशियल नाही फक्त क्लीनअप करायचे, तर तेव्हा ते इतकं मला तो पार्ट आला ना मला असं अंगावर काटायचं, मी अशी अशी बोटं धरून बसायचे की ते करताना खूप दुखायचं. आता नोज स्ट्रीपचा ऑप्शन आहे, त्यामुळे आठवड्यातून 2 तरी मी ही नोज स्ट्रीप वापरते. कुठेही मिळतात तुम्ही आता जर मला म्हणाल ह्या प्रोडक्टची लिंक दे, तर काहीच गरज नाही. कोणत्याही मेडिकलमध्ये ब्युटी स्टोअरमध्ये हे एव्हरेजचं वॉलनट स्क्रब ऑल स्किन टाईपसाठी उपयोगाचं आहे. त्यानंतर हे मामा अर्थचं फेस वॉश, हे सुद्धा सगळीकडे मिळेल, ऑनलाईन मिळेल, सगळीकडे मिळेल. आणि हे नोज स्ट्रीपसुद्धा जर तुम्ही जाऊन मागाल ना की नोज स्ट्रीप द्या, चारकोल नोज स्ट्रीप द्या, तर त्यासुद्धा मिळतील तुम्हाला. अगदी 20 रुपयाला एक स्ट्रीप आहे, त्यामुळे आठवड्याला तुम्ही 40 रुपये तुम्ही तुमच्या त्वचेसाठी घालू शकता, रादर दॅन 400 रुपये पार्लरला घालण्यापेक्षा. आता हे लावायचं आहे कसं, ही नोज स्ट्रीप आहे ना, तर ही लावायची आहे कशी, आधी आपला जो आता मी एक्सफोलेट केलं त्याच्यानंतर नाकाचा हा जो भाग आहे ना तो भिजवून घ्यायचा, म्हणजे नाक पाण्यामध्ये असं भिजवायचं नाही, पाणी थोडंसं नाकाला लावून असं भिजवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आधी मी तुम्हाला स्ट्रीप्स दाखवते. तर ही अशी स्ट्रीप मिळते तुम्हाला, एक स्ट्रीप हे मी बॉक्सेस घेऊन आलेली आहे, हे असं असतं. आणि याच्या पाठीमागे इंडिकेशन्स पण आहेत की तुम्ही हे कसं लावायचं आहे, पण सगळ्यात सोपं आहे मी सांगेनच. हे प्लास्टिक असं चिकटलेलं आहे आणि हे भाग, तर आपल्याला काय करायचं आहे, हे प्लास्टिकपासून मोकळं करायचं आणि हा जो भाग आहे ना ब्लॅक कलरचा जो भाग आहे ना तो आपल्या नाकावरती लावायचा आहे. मग आधी सगळ्यात आधी नाक पाण्याने भिजवून घ्यायचं आणि मग हा अप्लाय करायचा. मी आता दाखवते, मी पाण्याने आता नाकाला पाणी लावलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की जास्त करून जमलं ना तर नाकाला गरम पाण्यानेच हे करायचं, म्हणजे तेव्हा पोर्स ना आपले ओपन होतात, त्याच्यामुळे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स काढणं खूप सोपं पडून जातं. अशा प्रकारे लावायचं, चिकटतं हे. प्रेस करायचं जेणेकरून ते व्यवस्थित चिकटू देत, कारण पाणी असल्यामुळे ही स्ट्रीप ना चिकटते अशी. मोस्टली ह्या भागामध्ये थोडीशी प्रेस करायचं, कारण इथून व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स ना खूप असतात आपल्याला, इथून लावायचं हवं तेवढं, चिकटलं पाहिजेत एकदम फेविक्विकचा जोड. इथून हा उलटा लावला मी बघत बघत तुमच्याकडे, राहू दे. आता हा खाली लावला तरी चालतं, तरी काही प्रॉब्लेम नाही, जिथून निघायचे तिथून निघतीलच. ओके, आता काय करायचं, इथे लावलेत ना जवळजवळ हे पूर्ण सुकेपर्यंत वाट बघायची, कारण हे आता आपला हात लावल्यानंतर कसं ओलं ओलं वाटतंय ना, तर हे पूर्ण सुकलं पाहिजेत सगळं आणि सुकल्यानंतर मग काढायचं आहे. तर आता 15 मिनटं थांबा, 15 मिनटानंतर मी भेटते. बरं मैत्रिणींनो, हे सगळं मस्त असं घट्ट झालेलं आहे, हे जरी दिसत असेल तरी हे पूर्ण वाळलेलं आहे इथून. आणि खरी मजा आता आहे, जास्त पेन होत नाही, इतकं तरी नाहीच पेन, आपण खूप सारे त्रास सहन करतो ह्यापेक्षा हे कमीच आहे म्हणायचं. आता मी काढायचं कसं हे दाखवते, हे कारण हे पूर्ण चिकटलेलं असतं, त्यामुळे इथून जेव्हा आपण काढू ना तेव्हा हा भाग असा हाताने पकडायचा घट्ट बोटाने आणि इथून करून सोडायचं नाही, आणि हळूहळूवारपणे काढायचं, जोरात ओढायचं नाही, कारण हे चिकटून बसतं ना. माझ्या नाकातला मुगट पण आहे इथंच,
ज्यांना जास्त त्रास होतो त्यांच्या डोळ्यातून पाणी येऊ शकतं असं माझ्या. जास्त होत नाही इतकं, एवढं काय नाही वाटत आहे. चेहरा स्ट्रेच करून पकडायचा इथून. याचं ना तुम्हाला असं दाखवल्यानंतर दिसणार नाही मे बी, पण याचं साईडला मी छोटासा व्हिडिओ पी आय पी करते बघा, तर तुम्हाला दिसतील ते व्हाईट हेड्स आलेले सगळे. तोंड चेहरा परत लगेच क्लीन करून येते, कारण मॉइश्चराइज लावायचं, मॉइश्चरायझर लावायचं आहे आपल्याला. तर आधी पूर्ण मी क्लीन करते. तर मी आता क्लीन केलं आहे पूर्ण. याचा फायदा जास्त करून ह्यांना पडतो, कारण ह्यांना ओपन पोअर्सचा खूप प्रॉब्लेम आहे, ह्यांना म्हणजे माझ्या मिस्टरांना. तर मी जास्त करून त्यांना आठवड्यातून 3 वेळा तरी अप्लाय करतात असते, कारण मी सांगितलं आहे त्यांना सवय लावली, कारण ते खूप विचित्र दिसतं. आपण जवळून बघतो ना तेव्हा खूप विचित्र दिसतं. तर आता मस्त तुळतुळीत लागतं नाक. हे माझं आवडीचं मॉइश्चरायझर, खूप लाईट वेट आहे आणि ऑइली स्किनसाठी खूप छान आहे. तर हे अप्लाय करायचं लगेच, कारण आपण फेस वॉश केला, एक्सफोलिएट केलं, त्यानंतर आता परत हे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्सचं स्ट्रीप पण वापरली ना, तर कसं आपली चेहऱ्याची जी रोमछिद्र असतात ना ती ओपन होतात, मग ती त्यांना हायड्रेट व्यवस्थित व्हावं आणि ती क्लोज व्हावी व्यवस्थितरित्या, प्लस मॉइश्चराइज टिकून राहावं मॉइश्चर त्यातलं, तर व्यवस्थित असं मॉइश्चरायझर लावायचं. असं करून तुम्ही ना म्हणजे आठवड्यातून दररोज दर हिवाळा उन्हाळा पावसाळा तिन्ही ऋतूमध्ये अशा प्रकारे बेसिक ह्या गोष्टी करून तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता. महागडे कोणतेही प्रोडक्ट्स जास्त अप्लाय करायची गरज नाही. एकदा तुम्हाला समजलं की तुमच्या चेहऱ्याला कोणते प्रोडक्ट सूट होतात, तर एक स्किन केअर रुटीन बेस्ट आपलं सेट होतं. काही व्हिडिओज मी असे टाकलेलेच आहेत स्किन केअरचं, परवाच आधी एक व्हिडिओ टाकला होता मी माझ्या स्किन केअर रुटीनचा, तर तोही तुम्ही बघू शकता. आता तुमची रजा घेते, परत मी एक मस्त अजून एक छान टॉपिक घेऊन परत तुम्हाला भेटेन. तोपर्यंत बाय बाय. हाऊस क्वीनवरती व्लॉग आला आहे तर तोही पाहायला विसरू नका.